श्री दत्तात्रेयांचे देतीय अवतार श्री सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपसाधनेनं पावन झालेल्या शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत आज बुधवारी ज दत्त जयंतीनिमित्त लाखो भाविकांनी उपस्थिती लावली पहाटेपासूनच कडाक्याच्या थंडी चितांबा न बाळगता पंचक्रोशीतील दत्तभक्त पायी चालत दत्त दर्शनासाठी येताना दिसत होते दत्तजयंती उत्सवानिमित्त पहाटे पाच वाजता काकड आरती व प्रातकालीन पूजा सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत भक्त भाविकांचं पंचामृत अभिषेक दुपारी ठीक साडेबारा वाजता श्रींच्या मुख्य चरण कमलांची महापूजा यानंतर दुपारी तीन ते चार पवमान पंचसुक्त पठण रात्री उशिरा धूप दीप आरती पालखी सोहळा असे नित्य कार्यक्रम पार पडले दरम्यान दुपारी ठीक चार वाजता श्रींची उत्सवमूर्ती नारायण स्वामी मंदिरातून वस्त्रालंकारणी सजवून जन्मकाळ सोहळ्यासाठी मुख्य मंदिरात आणण्यात आले यानंतर ठीक पाच वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी भक्त भाविकांनी फुले गुलाल अबीर यांची उधळण करून दत्तनामाचा एकच जयघोष केला यावेळी पुजारी मंडळींकडून पारंपरिक आरत्या आणि पाळणा म्हणण्यात आला सायंकाळी साडेपाच नंतर श्रींचा पाळणा भक्त भाविकांच्या दर्शनासाठी दत्त जयंती उत्सवाचे मानकरी अवधूत नारायण पुजारी घाटेवाडा यांच्या घरी ठेवण्यात आला येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दत्तदेव संस्थांमार्फत दिवसभर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा पंचवीस हजारांच्या वर भाविकांनी लाभ घेतला दत्तजयंतीची गर्दी लक्षात घेऊन दर्शनाच्या पाच वेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर क्लोज सर्किट टी क्लोज सर्किट टीव्ही सी सी टी व्ही यांची व्यवस्था करण्यात आली होती पोलीस व गृहरक्षक दलाचा चोख बंदोबस्त होता आज पहाटेपासून दिवसभरात सुमारे दोन लाखांवर भाविकांची श्री दर्शन घेतलं मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्री उशिरा दुपारती पालखी सोहळा पार पडला शेजारतीनं कार्यक्रम समाप्त झाला हा कार्यक्रम सुनियोजित पद्धतीनं पार पाडण्यासाठी दत्त देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरी पुजारी सेक्रेटरी संजय नारायण पुजारी देवस्थानचे सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य दत्त देवस्थान कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले मराठी एस न्यूजसाठी नृसिंहडीहून संधी पाडसोळ